मानाचा 14 गणपती। स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि मी आज बाहेर पडलेलो पुण्यातले जे मानाचे 5 गणपती आहेत ते बघण्यासाठी। पण मी जसं बाहेर पडलो आणि पाऊस एवढा जोरात चालला आहे, कंटिन्यू एक तास झाला पाऊस आलाय। म्हणून मी इथे एका ठिकाणी थांबलेलो मिसळ खायला। माझं मिसळ पण खाऊन झाले पण पाऊस थांबणार झालाय अजून। आणि मला जायचं आहे जे पुण्यातले जे मानाचे 5 गणपती आहेत ते बघायला जायचं आहे। 8:30 वाजले, 8:30 मिसळ खाऊन पावभाजी आली तरी अजून पाऊस थांबलेला नाही। टायमिंग झालं जेवायचं, पण फक्त आणि फक्त गणपतीला जायचंय म्हणून मी तर पावभाजी खात बसले। नाहीतर माझ्या समोर आहे ना पूर्ण बिर्याणीच आहे। पण फक्त गणपतीला जायचंय म्हणून मी आता पावभाजी खाणार। A few moments later. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज। काल रात्री एवढा पाऊस पडत होता की कालचा पाऊस अजून कंटिन्युअस चालू आहे, त्यामुळे मला काल रात्रीचा प्लॅन कॅन्सल करायला लागला। आणि आता पण एवढा पाऊस चालू आहे की मला गाडी एका ठिकाणी पार्क करून जायला लागणार आहे। कारण आज जो आहे तो लास्ट दिवस आहे, कारण उद्या आहे आनंद चतुर्थी। आणि आज मला कुठल्याही परिस्थितीत जाऊन दर्शन घ्यायचं आहे। तर आत्ता वाजायला लागलेत 12, पाऊस कंटिन्यू अजून चालू आहे। आणि मी आता जास्त वेळ न व्हायला तर मी आता डायरेक्ट बाय बसने जाणार आहे। तर तिकडे डायरेक्ट आता मी तुम्हाला तिकडे गेल्यावर भेटतो। ओके, तर मी आता आले बसने आलेलो मनपाजवळ। आणि हे मागं जे बॅक साईडला आहे ते मनपाचं स्टँड आहे। आणि माझ्या पुढे आहे तो शनिवारवाडा। आणि शनिवारवाड्याच्या बॅक साईडला आहेत जे ते सगळे गणपती। तर पहिला मी जो करणार आहे तो मानाचा पहिला गणपती आहे कसवा गणपती। हा जो आता आहे तो शनिवारवाडा आहे। शनिवारवाड्याला आपण नंतर काहीतरी एक्सप्लोर करू। तर हा जो आहे तो मानाचा पहिला गणपती आहे कसवा गणपती। जेवढी रात्री गर्दी असते त्याच्या मानाने आता काहीच गर्दी नाहीये। बघतो दर्शन भेटते का ते। सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता। महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू, दैवत मुचा विनायका तू, दैवत मुचा विनायका तू। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। तर माझं जे पहिला मानाचा गणपती कसवा गणपती त्याचं दर्शन झालेलं आहे। आणि हे जे मागं आहे ते गणपती आहे। आणि त्याचं मेन मंदिर त्याचं जे आहे ते इथं आलं।
ಸುಖಕರ್ತ ದೂತಕರ್ತ ಬಪ್ಪ ವಿನಾಯಕ ಹೇ ಗಜವಂದನ ಪಾರ್ವತಿ ನಂದನ ಬಪ್ಪ ವಿನಾಯಕ ಸರ್ವಜನಾಥೆ ಪ್ರಿಯ ದೈವತ ಬಪ್ಪ ವಿನಾಯಕ ಮಹಾದ್ವಾರಯ ನಗರಿ ಸಾತು ರಾಜ ವಿನಾಯಕ ರಾಜ ವಿನಾಯಕ ತೂ ರಾಜ ವಿನಾಯಕ ರಾಜ ವಿನಾಯಕ ತೂ ರಾಜ ವಿನಾಯಕ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ओके पहिल्या गणपतीचं माझं दर्शन झालेलं आणि हे उद्यानंद चतुर्थी असल्यामुळे मिरवणुकीची पण तयारी झाल्या तर उद्या पण मी आनंद चतुर्थीचा ब्लॉग करणार आहे तर तो पण तुम्ही बघायला विसरू नका. तर मी आता चाललेला आहे जो पुण्यातला दुसरा मानाचा गणपती आहे कांबी जोगेश्वरी. इथं जवळच आहे सगळे एकाच लाईनमध्ये गणपती आहेत पाचीभर. आज पाऊस असल्यामुळे गर्दी कमी आहे आणि रात्री एवढी गर्दी असते इथं की पाय ठेवायला पण जागा नसते. पण आता दिवस असल्यामुळे गर्दी जरा कमी आहे. आणि माझ्या समोर आहे ते दगडूशेठ हलवाई आहे पण मी तिथं जाणार आहे सगळ्यात शेवटला. सगळं माझं झाल्यावर मग जाणार आहे. आज आहे ते गुरुवार आहे आणि पाऊस असून सुद्धा पण एवढं पब्लिक आले आज कारण आज लास्ट दिवस आहे. उद्यापासून उद्या आनंद चतुर्थी आहे तर यांची तयारी पण चालू झाली आहे. तर हा जो आहे तो मानाचा दुसरा गणपती आहे तांबी जोगेश्वरीचा. ओके तर दुसरा गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे. तिसरा आता जो आहे तो गुरुजीता लिम मंडळ. त्या गणपतीकडून तिसऱ्या गणपतीकडे जाताना मजेच ऐकत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची शाही मिरवणूक. खरी मजा आहे ती उद्या आहे. उद्याच्या ब्लॉग मध्ये आनंद चतुर्थीच्या ब्लॉग मध्ये तो ब्लॉग बघायला विसरू नका. आज हा ब्लॉग मी एडिट करून टाकणार आहे आणि उद्या त्या ब्लॉग मध्ये जे गणपती विसर्जन जे आहे ते ब्लॉग मी करणार आहे. उद्या गुजरी चालेल पुण्यातला तिसरा गणपती. गुजरी तालीम मंडळाचं पण दर्शन झालेलं आहे. त्यांनी बालाजीचं डेकोरेशन केलंय गणपतीच्या बॅकग्राऊंड बालाजी मंदिरातलं. आणि युट्यूबर असल्याचा एक फायदा आहे कुठे पण जावा 5 मिनिट थांबायला भेटतात. तिसरा मानाचा गणपती झाला आहे. चौथा आहे जो तुळशीबागेला आहे. तुळशीबागेला जो चौथा मानाचा गणपती आहे. होय तुळशीबागेला मानाचा चौथा गणपती आहे आणि यांचं डेकोरेशन आहे ते उज्जैनचं महाकालेश्वरचं मंदिर आहे. यांची माझ्या व्हिडिओमध्ये नाही आपण 4 वाजता इथं भस्म आरती चालू होते सकाळी. तर यांचं डेकोरेशन आहे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर. सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू.
ते तर माझा मानाचा जो 14 गणपती आहे तुळशीबा गेला तो पण करून झालाय. आणि पाचवा गणपती आहे तो केसरीवाडा आय थिंक, पण पाचवा गणपती आहे तो लांब आहे. मग मी आता जाताना दगडूशेठ आणि हुतात्मा दोन मंडळ आहे, त्या दोन मंडळांचा गणपती करणार आणि मग पुढे जाणार पाचव्या गणपतीला. आता दगडूशेठ गणपतीला लाईन नको एवढीच इच्छा आहे, कारण तिथे एवढी गर्दी आहे. मी आता गणपतीच्या ते बॅक साईडला आहे. As you can see, दगडूशेठला बॅक साईड ने एंट्रीच नाही आहे, पूर्णच यायला लागते. आम्ही तोपर्यंत जाता आता जो हुतात्मा बाबू गेनू मंडळ आहे त्यांचा गणपतीचं दर्शन घेणार आहे. सगळ्यात फेमस डेकोरेशन आहे पुण्यातले. त्यांचं जे आहे ते चार धामचं डेकोरेशन आहे. केदारनाथची प्रतिकृती आहे छोटी, मी तर युट्यूबवर मी पण बघितलेलं. आणि त्यात मला ते इच्छापूर्ती कलश. हे सुख करता तू दुख करता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्व जनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वारिया नगरीचा तू राजा विनायका. हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन. ओके, तर माझं हे आपण गणपती दर्शन झालेलं आहे. राहिलाय फक्त माझा पाचवा गणपती, तो पण मानाचा पाचवा गणपती आहे तो फक्त राहिलाय. एवढं झालं की मग दगडूशेठचं एक दर्शन घेणार. मग झालं तर चाललेलं आहे मानाचा पाचवा गणपती जो केसरीवाडा, तो माझा राहिलेला आहे लास्ट गणपती आहे. आणि उद्या आनंद चतुर्थी, त्यामुळे सगळ्या मंडळाची तयारी जोरात चालू आहे. दिवसा आल्यामुळे दर्शन झाले नाही, तर एकीकडून संध्याकाळी जे पण आल्या त्याने बिना दर्शनचं परत गेले. एवढी गर्दी असत्या आणि आज लास्ट दिवस आहे, त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. एवढ्या आतमध्ये आहे, लवकर सापडत नव्हतं. पुण्यातला मानाचा पाचवा आणि लास्ट गणपती केसरीवाड. तर मानाचा जो पाचवा गणपती होता तो पण फायनल झालेला आहे माझा. आणि माझे सगळे गणपती झालेले आहेत, फक्त दगडूशेठ गणपती राहिला, तर मी संध्याकाळी करण्याचा ट्राय करतो. ओके, तर पाचशे मेन गणपतीचं दर्शन माझं झालेलं आहे. आणि या ब्लॉगचा शेवट मी इथंच करतो. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या मी आनंद चतुर्थीचा ब्लॉग जो आहे तो अपडेट करणार आहे. आणि ज्यांनी पण अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण माझ्या टोटल आता 300 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण प्लीज सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू गाईज. Thank you.